राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवरती टीका केली आहे। राष्ट्रवादीवरती टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, यावरून आता त्यांच्यावरती टीकेचा भडीमार सुरू आहे। पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणावरती टीका करताना प्रवीण दरेकर यांनी आक्षेपाची भाषेचा वापर केला होता, त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता। यावरतीच आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिलाय। प्रवीणजी दरेकर, आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो, याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी।